गोकुळ सोबत गोकुळ। कुठं काय घडलं याबद्दल तर मी नाही बघितलं, परंतु हे मराठ्यांच्या विरोधातलं षड्यंत्र आहे। हे देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं आहे। गावामध्ये गेले तिथं 353 काय विषय आला होता? तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवरती केसेस दाखल करायला लागले काय? तुम्हाला गाडीच्या खाली उतरून त्यांनी काय मारहाण केली का? तुमच्या गाडीला काय घोषणा दिली असते मराठा आरक्षणाचं, म्हणजे काय पाप आहे का? इतका सूड हे देवेंद्र फडणवीस साहेब चव्हाणसाहेबाच्या अशोक चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून उगवायला लागले। आता ते गाव तिथं जाऊन बसणारे अशी काहीतरी मला माहिती मिळाली, सगळा महाराष्ट्र त्यांच्यासोबत, त्यांनी काही काळजी करायची गरज नाही। हे देवेंद्र फडणवीसांचं भरत आलेला खेळ आहे, आता जवळच आलं आहे, कारण त्यांनी कालपासून आणखीन उघडं पडलं नाही, उद्या परवा सगळं उघडं पडलं, आणखीन काहीतरी त्या चिवट्याच्या माध्यमातून काहीतरी सुरू केलं आहे त्यांनी, गोदापट्ट्यात काहीतरी रोजवायला सुरू केलं आहे, कालपासून ते उघडं पडले। मला जरा क्लिअर माहिती मिळाली, म्हणजे जाहीर फडणवीसांचं शिंदेसाहेबांचं मी नाव घ्यायला थोडा प्रेज घेऊन मोकळा होणार आहे, जरा अर्धवट माहिती मिळाली, कारण ती शॉकिंग असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा, मीडियासाठी सुद्धा, आमच्यासाठी सुद्धा, पण ते डबल आत्ताच ओपन केलं तर बोलता बोलता फक्त तुम्हाला एक थोडंसं दिलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी दुसरी एक चाल रचली आता पुन्हा, त्या शिंदेसाहेब पण आहे त्याच्यामध्ये, कारण माणूस शिंदेसाहेबांचा आहे तो, आणि हा जे आता तुम्ही नांदेडचा विषय घेतला आहे हे होणार आहे आमच्यावरती, कारण यांना गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचं, आरक्षण द्यायचं नाही हे जाणून बुजून गृहमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर करून करणार आहे। तुम्ही घोषणा देत आहे, तुमच्यावर 353 होणार आहेत का आता तुमच्या कार्यकर्त्यांवरती? जिथं जर मराठ्यांच्या पोरांनी घोषणा दिल्या म्हणून 353 होती, तर उद्या तुम्ही तुमच्या चिन्हाच्या घोषणा देणार आहेत, तुमचा नेता तिथं आला म्हणून त्याच्या नावानं विजयी काय व्हा असं का किंवा पराभूत झाला म्हणून घोषणा देणार आहेत, त्यांच्यावर होणार आहेत का? गावागावात तुम्ही नवीन कुठून नियम आणला आहे 353 नाही? आता हे आम्हालासुद्धा जसं तसं उत्तर मराठ्यांना द्यावं लागणार, तसं जर गावावरती अन्याय करायला लागले आम्हाला इथून पुढे आता जसं तसं उत्तर द्यावं लागणार, याला जबाबदार गृहमंत्री असणार। पाठीचा प्रश्न की काही लोक भासवत आहेत तुमचा पाठिंबा आहे, समर्थन आहे म्हणून उमेदवारीसाठी, किंवा तसं प्रचार देखील त्यांनी सुरू केलेला, अशी लोक भविष्यात येऊ शकतात, त्याचं तुम्हाला म्हणजे तुमचं त्यांना समर्थन आहे? जाहीर सांगतो आज, म्हणजे पुन्हा महाराष्ट्राला मराठ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे, ते ताबडतोब ओळखून घेत आहेत मराठे। माझा कोणालाही पाठिंबा नाही आहे, आणि मराठा समाजानं राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही, माझाही पाठिंबा नाही मराठा समाजानं, कोणी फोटोही वापरू नका, नाव पण वापरू नका, जेणेकरून तुम्ही एकानं वापरलं तर बाकीच्या पक्षावलेसुद्धा वापरतील, आणि माझ्या मराठा समाजाची गोरगरिबाची हानी होईल। तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विनाकारण मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा तुमच्या राजकीय स्वार्थासाठी फायदा कोणीच घेऊ नका, नसता उलट मग तर असं म्हणावं लागेल की जे जाणून बुजून नाव घेतो आहे किंवा फोटो लावतो आहे किंवा त्या आरक्षणाचा किंवा त्या आंदोलनाचा फायदा घेतो आहे, तर उलट तशाला मग मराठा समाजाने तर मदतच करू नये। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। ताज्या घडामोडींसाठी RK News च्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।